एक मिनट जरा बाहेर या, परमिशन कोणाची घेतली तुम्ही? परमिशन कोणाची घेतली? परमिशन आम्ही साधी नवरात्र गणपती पण बसवायची असले आम्ही परमिशन घेतो. तुम्ही परमिशन घेतले? परमिशन माझ्या पोलीस पाटलांना विचारलं. कोणाला विचारलं तुम्ही? मी पोलीस पाटलांचा मुलगा आहे. लेखी आहे तुमच्याकडे? पोलीस पाटलांचा लेखी आहे का सांगा मला. लेखी वगैरे मग तुम्ही कसा काय घेता तुम्ही इथं? तू इकडे ये. कुठला तू? मी तुझं नाव सांग पूर्ण. महेंद्र सीताराम भोये. म्हणजे भोये आहे ना ते नाव बदल. फर्नांडिस लाव. नाही नाही काकी शांत बसा. मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुमच्याशी बोलायचं नाही. मला गाववाल्यांशी बोलायचं नाही. एक मिनिट इकडे बघा. त्या ज्या बैठकी आहेत ना, ज्या जिकडे अशी तिकडे बंद करायला लागलो. आणि त्याच्यात आमच्या गावाचं नाव येतं का? सावरखंड मध्ये फक्त एकच ठिकाण. आम्ही सध्या गणपती बसवायचं असलं ना, आम्ही पोलीस स्टेशनचा परमिशन घेतो. तुम्हाला जो काय तुमचा धर्म असेल ना, त्याच्याशी आम्हाला वाद नाही. फक्त नाही इकडे बघा. पहिले इथेशी धर्माचा विषय नाही, पण जो काय असेल तुमचा परमार्थ किंवा काही पण म्हणा तो असेल ना, तो तुम्ही भरवा. पण इथेशी नको. गाववाल्यांच्या तुला ही गोष्ट अगोदर सांगायला पाहिजे. आता मी तू ऐक ना, तुझं शिक्षण किती आहे? कायदेशीर कसा झाला पाहिजे तुला कळायला पाहिजे. बघा कळायला पाहिजे का नको ते सांग. नाही मी तुम्हाला सांगतो. संविधान मध्ये त्याच्याशी बोलतो. बघा संविधान मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. संविधानाचा आम्हाला पण माहित आहे. संविधानाचा काय शिकवतो तुम्हाला? संविधानाचा एवढा फायदा नाही उचलायचा. संविधान मी सांगतो नंतर तुम्ही मग सांग. संविधानामध्ये आहे का कोणताही धर्म स्वीकारू शकतो? पण इकडे बघा, ह्या धर्मामुळे बऱ्याचशा गोष्टीमुळे आम्हाला ऐकायला लागतं. आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे, पण आज डाहेवाल्यांची आम्हाला नोटीस आली तिथे का तुमच्या ग्रामपंचायत ज्या कार्यक्षेत्रात जे आहे ना हद्दीमध्ये, तिथेशी बैठक भरवली जाते, तर ती बैठक बंद करावी अशी आम्हाला सूचना आली तिकडनं. आणि आम्ही आक्षेप नाही घेत. मग गाववाल्यांचा विरोध प्रत्येकाचा आहे. पण कसं आहे, गाववाल्यांना समोरासमोर बघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक रिसर्च सांगत. मग तू इथं बैठक घेतो. आदिवासींचं देव का नाही मानत? आदिवासींचा देव माग गावदेवीचा काहीतरी कार्यक्रम होता, तिथं तुम्ही डायरेक्ट सांगितलं आम्ही त्याची वर्गणी देणार नाही. मग असं का? ज्याची त्याची याच्या अगोदर इच्छा नव्हती का तुमची? जाऊन दे त्यांचे सांगतात ना तसं आपण करू. टेन्शन घेऊ नका. बस शांतीने सगळं करा. टेन्शन घेऊ नका. चला तुम्ही जा बाकी त्यांनी जा घरी. समजलं? सांगितलं तसं ऐका आणि जा. आपल्याला वादावाद नाही करायचा. मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका. जा जा तुम्ही जा. उगाच त्यांना पण हे नको, आपल्याला पण नको. तुम्ही जा नंतर सांगते ते निघून दाखव फक्त. आता तू कुठल्या गावची असताय? बाहेरच्या गावची. आई मागे कुठला आहे? कोण आहे कोण आहे? दवाखाने आज पर चिकार लोकांना घेऊन गेला, तुला पण घेऊन जाईल. आहे ना जर एवढा माहित आहे ना, एवढा माहित आहे ना पहिला. आहे ना